नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या लॅपटॉप किंवा पी सीमधील कोणतंही सॉफ्टवेअर सहजपणे अनइन्स्टॉल कसं करायचं. मित्रांनो, बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येत आहे की त्यांच्या लॅपटॉप किंवा पी सीमधील सॉफ्टवेअर पूर्णपणे अनइन्स्टॉल होत नाही, त्यामध्ये जंक्स फाईल आणि कॅचेस फाईल तशाच राहून जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणतंही सॉफ्टवेअर हे पूर्णपणे अनइन्स्टॉल कसं करायचं. त्यासाठी आपण डाउनलोड करणार आहोत एक रेहो अनइन्स्टॉलर नावाचं सॉफ्टवेअर. हे सॉफ्टवेअर फ्रीमध्ये डाउनलोड कसं करायचं आणि त्याचा वापर करून कोणतंही सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल कसं करायचं, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय इन्फॉर्मेटिव्ह आहे, नॉलेजेबल आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला कोणतंही सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल करता येईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल की जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर व्हिडिओ बघण्यासाठी जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर. मित्रांनो, आपल्याला आपल्या लॅपटॉप किंवा पी सी मधील कोणतंही सॉफ्टवेअर जर अनइन्स्टॉल करायचं असेल तर ते कसं करायचं ते बघूया आपण रेहो अनइन्स्टॉलर या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने. बघा, या ठिकाणी या फाईल मध्ये ज्याचं सेटअप दिलेलं आहे रेओ अनइन्स्टॉलरच, याला क्लिक करूया आपण. त्यानंतर यस म्हणूया. बघा, या ठिकाणी रेओ अनइन्स्टॉलर नावाचं हे जे सॉफ्टवेअर आहे ते ओपन होईल आणि त्यामध्ये आपल्या लॅपटॉप मधील जे काही वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत ते सगळे या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. बघा, या ठिकाणी आता आपल्याला यामध्ये अनइन्स्टॉल करायचे बरेचसे असे काही सॉफ्टवेअर आहेत ते सहजासहजी अनइन्स्टॉल होत नाही. त्याचबरोबर त्यांनी क्रिएट केलेल्या ज्या कॅचेस फाईल आहे किंवा जंक्स फाईल आहे त्या सुद्धा अनइन्स्टॉल होत नाही. परंतु रेवो अनइन्स्टॉलर हे असे एक सॉफ्टवेअर आहे की ज्याच्या साहाय्याने आपल्याला ते सॉफ्टवेअर आणि त्याच्या सर्व कॅचेस फाईल, जंक्स फाईल सगळ्या रिमूव्ह करता येतात, अनइन्स्टॉल करता येतात. तर बघूया आपण, एक एक्झाम्पल घेऊया की यामध्ये हे जे आईस्क्रीम पीडीएफ एडिटर आहे याला आपण अनइन्स्टॉल करूया. तर याला क्लिक करायचे, याला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी हे जे अनइन्स्टॉलचं बटन आहे ते याला क्लिक करायचंय. करूया आपण. बघा, आता या ठिकाणी म्हणत आहे का बा आर यू शुअर दॅट यू वॉन्ट टू अनइन्स्टॉल द सिलेक्टेड प्रोग्राम. तर इन्स्टॉल करायचा का अनइन्स्टॉल करायचा का प्रोग्राम असं म्हणत आहे. तर कंटिन्यू करूया आपण. बघा, या ठिकाणी प्रोसेस सुरू झालेली आहे. बघा मित्रांनो, याला थोडा वेळ लागेल त्या सॉफ्टवेअरच्या साईज वर अवलंबून असेल. त्यानंतर या ठिकाणी मेसेज आलेला आहे आर यू शुअर यू वॉन्ट टू कम्प्लिटली रिमूव्ह आईस्क्रीम पीडीएफ एडिटर, म्हणजे आपल्याला कम्प्लीट रिमूव्ह करायचे का. तर येस म्हणूया आपण. त्यानंतर प्रोसेस सुरू झालेली आहे अनइन्स्टॉल होण्याची आणि या ठिकाणी बघा सक्सेसफुली अनइन्स्टॉल झालेलं आहे. ओके करूया आपण आणि आता याला सेफ मोड मध्ये स्कॅन करूया की फिनिश करून टाका याला. येस, बघा या ठिकाणाहून जे आईस्क्रीम पीडीएफ एडिटर होतं, हे मोठं सॉफ्टवेअर होतं, ते आपण अशा प्रकारे अनइन्स्टॉल केलेलं आहे. आणि ते अनइन्स्टॉल केल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या ज्या जंक फाईल्स होत्या किंवा कॅचेस फाईल होत्या त्या पण संपूर्णपणे अनइन्स्टॉल झालेल्या आहे. अशा प्रकारे आपण कोणतंही सॉफ्टवेअर रेवो अनइन्स्टॉलरच्या सहाय्याने किंवा मदतीने आपण सहजपणे ते अनइन्स्टॉल करू शकतो. तर आता हे रेवो अनइन्स्टॉलर सॉफ्टवेअर फ्री मध्ये त्याचबरोबर व्हायरस फ्री असं डाउनलोड कसं करायचं तर ते पुढे बघूया आपण. मित्रांनो, यासाठी आपण गुगल क्रोम ओपन करूया आणि या ठिकाणी आपण टाईप करूया रेहो अनइन्स्टॉलर डाउनलोड. बघा, त्यांची जी अधिकृत वेबसाईट आहे याला आपण क्लिक करूया लिंकला. बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी जे फ्री वेअर आहे, फ्री व्हर्जन आहे याचं, हे आपल्याला डाउनलोड करायचं आहे. तर या ठिकाणी हे जे फ्री डाउनलोड पोर्टेबल आहे याला क्लिक करूया आपण आणि हे व्हायरस फ्री व्हर्जन आहे त्यामुळे आपल्याला सहजपणे डाउनलोड करता येईल. बघा, या ठिकाणी डाउनलोड प्रोसेस सुरू झालेली आहे.
हे डाउनलोड झाल्यानंतर त्याला एक्सट्रॅक्ट करा या फाईलला आणि ती फाईल डेस्कटॉपवर घ्या. त्यानंतर डेस्कटॉपवर घेतल्यानंतर बघा या ठिकाणी अशी फाईल दिसेल आणि एक्सट्रॅक्ट केल्यानंतर तर रेव अनइन्स्टॉलर जी फाईल आहे या फोल्डर मध्ये आपल्याला हे जे x86 आहे याला क्लिक करायचे आहे आणि हे रेहो अनइन्स्टॉलर याला आपल्याला रन करायचं आहे. याला रन केल्यानंतर बघा या ठिकाणी यस म्हणायचं आहे. बघा यस म्हटल्यानंतर लगेच ते सॉफ्टवेअर ओपन होईल आणि त्यामध्ये आपल्या लॅपटॉप मधील किंवा पीसी मधील जे काही सॉफ्टवेअर आहे ते सगळे या ठिकाणी दिसून येईल आणि अगोदर सांगितलेल्या प्रोसेस नुसार कोणत्या सॉफ्टवेअरला आपण क्लिक केल्यानंतर सहजपणे ते अनइन्स्टॉल आपल्याला करता येईल. तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.